आणि इंदिराजींकडे गेले. इंदिराजींनी समोर तो फॅक्स पडला होता, ती न्यूज त्या ठिकाणी होती आणि इंदिराजींनी त्यांना ते दाखवलं. त्यावर बाबूजींनी सांगितलं की एक वृत्तपत्र मी चालवतो आणि वृत्तपत्राचा संपादक म्हणून ही माझी जबाबदारी आहे की जे काही घडतं ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि माझ्या वृत्तपत्रामध्ये जे लिहितात त्यांना त्याचं स्वातंत्र्य मी दिलं आहे. कदाचित त्यांनी अशी भाषा नसती वापरली तर बरं झालं असतं, पण शेवटी त्यांना कुठली भाषा वापरायची आहे, त्यांना काय लिहायचं आहे, त्यांना काय लोकांपर्यंत पोचवायचं आहे, असं सर्व स्वातंत्र्य मी दिलेलं आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की आपण याच्याकडे लक्ष देऊ नका, आपण फार मोठ्या आहात, त्यामुळे एखाद्या अशा बातमीने आपल्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण कमी होत नाही. आणि इंदिराजींनी देखील ते मोठ्या मनाने मान्य केलं. परत आल्यानंतर बाबूजींना सीमाताई साखरे भेटल्या आणि त्या म्हणाल्या की बाबूजी माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला. त्यास बाबूजी असं म्हणाले की माझ्या वृत्तपत्राकरता आणि वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याकरता कितीही त्रास झाला तरी तो मी सहन करायला तयार आहे, पण त्या संदर्भात मी कुठलीही तडजोड ही मात्र निश्चितपणे करणार नाही. मला असं वाटतं की हे जे एक वृत्तपत्राच्या बाबतीत त्यांचं कमिटमेंट होतं हे प्रचंड मोठं असं कमिटमेंट होतं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपले देशाचे गृहमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला कल्पना आहेच. मगाशी विजयबाबूजींनी देखील या ठिकाणी सांगितलं की अमितभाई एक असं नेतृत्व आहे की ज्यांनी या देशाला कर्मठता काय असते, दृढता काय असते, देशभक्ती काय असते या सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या आणि ज्या दृढतेनं एक एक निर्णय त्यांनी केला आज आपल्याला हे पाहता येत आहे. काश्मीर बदललेला आपण बघतोय, नॉर्थ ईस्ट बदललेला आपण बघतोय, देशामध्ये ज्या प्रकारे आज आतंकवादी कारवाया असतील, नक्षलवादी कारवाया असतील याच्यावर एक जरब बसलेला आहे तो आपण पाहतोय. आणि माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नवभारताची जी निर्मिती होते आहे त्यामध्ये एक मोलाचा वाटा हा आदरणीय अमितभाईजींचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे बाबूजींकरता या ठिकाणी बोलवणं हे देखील अतिशय संयुक्तिक अशा प्रकारचं आहे. खरं तर आज लोकमतमध्ये तिसरी पिढी या ठिकाणी आता तयार झालेली आहे. करण आहे, ऋषी आहे, देवेंद्र बाबू आहेत, सगळे हे आता अतिशय समर्थपणे लोकमत जो आहे तो सांभाळत आहेत. याचा अर्थ विजयबाबू आपको हम रिटायर नहीं कर रहे लेकिन आपको अगर होने की इच्छा हो गई तो इन्होंने संभाला अच्छा है. आप पूरे टाइम राजनीति और समाजनीति कर सकते हो लेकिन मला माहिती आहे की तुमचा जीव देखील लोकमतमध्येच आहे आणि मला असं वाटतं की ही जी काही एक लोकमतची परंपरा आहे ही परंपरा जी बाबूजींनी सुरू केली आहे ही परंपरा अशीच आपण पुढे न्यावी. आज ज्या लोकांचा सत्कार या ठिकाणी झाला, खऱ्या अर्थानं पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अशाच लोकांचा सत्कार या ठिकाणी झाला आहे, त्यांना देखील मी अतिशय मनापासनं ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये की जेव्हा लोकमतचं या ठिकाणी सुवर्ण जयंती आणि बाबूजींची जन्मशताब्दी आपण साजरी करतोय तर त्यानिमित्ताने या कार्यक्रमामध्ये मला देखील निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद. खूप खूप धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्रीजी. बाबूजींबद्दल आणि लोकमतबद्दल ज्या आपुलकीने आपण बोललात त्यासाठी विशेष आभार.